अवघ्या महिन्याभराचं आयुष्य असलेली फुलपाखरं स्वच्छंदी जगतात फुलांवर वेलींवर बागडणारी रंगबेरंगी फुलपाखरं बघता क्षणी मन उल्हसित होतं अशी फुलपाखरांची बागच बघायला मिळाली तर किती मज्जा येईल ना हो अशी फुलपाखरांची बाग तुम्ही शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात पाहू शकता एकाच ठिकाणी फुलपाखरांच्या तब्बल चाळीस प्रजाती इथं पाहायला मिळतात विद्यापीठाच्या परिसरातील हे फुलपाखरू उद्यान दिवसेंदिवस बहरच चाललंय आज बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून पाहूया फुलपाखरांची ही दुनिया शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागानं चार वर्षापूर्वी फुलपाखरू उद्यानाची निर्मिती केली फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या वनस्पती वेलींची लागवड करून एक स्वतंत्र बागच त्यांच्यासाठी राखीव ठेवली दोन हजार एकोणीसच्या अतिवृष्टीत फुलझाडांचं नुकसान झाल्यानंतर प्राध्यापक डॉक्टर एस एम गायकवाड यांनी पुन्हा नव्यानं उद्यानाची उभारणी केली एक दीड वर्षात फुलंपाखरांच्या चाळीस प्रजाती या बागेत स्वच्छंदीपणे बागडू लागल्या त्यानंतर यंदाच्या जुलै महिन्यात अतिवृष्टीनं पुन्हा एकदा फुलपाखरू उद्यानाचं नुकसान झालं पण आता पुन्हा हे उद्यान नव्यानं बहरलंय रोज नव्या प्रजातींची फुलपाखरं या उद्यानात पाहायला मिळतात फुलपाखरांना खाद्य पुरवणाऱ्या ऐंशी प्रकारच्या वनस्पती या उद्यानात आहेत त्यामुळे या ठिकाणी फुलपाखरांची अक्षरशः जत्रास भरलेली दिसते कॉमन क्रो ब्लू टायगर पाम फ्लाय मॉर्मन इंडियन स्कीपर चेन्स्टंट बॉब अशी अनेक प्रकारची फुलंपाखरं इथं सतत रुंजी घालतात फुलपाखरांच्या बीजापासून ते आळी कोश फुलपाखरू असा नैसर्गिक विकासक्रम या उद्यानात पाहायला मिळतो फुलपाखरांचं विश्व अनुभवण्यासाठी हे उद्यान निसर्गप्रेमींसाठी पर्वणी आहे या उद्यानाचा विस्तार आणखी वाढवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती प्राध्यापक डॉक्टर एस एम गायकवाड यांनी दिली याचा मुख्य उद्देश की हे एक लाईव्ह सायन्स आहे आणि हे लाईव सायन्स इथं बघता येणार आहे की आळी अंड्यापासून ते पूर्ण फुलपाखरापर्यंतची अवस्था इथं तुम्हाला एकाच वेळेला बघायला मिळतील तर इथं मुख्यत्वे करून जी फुलपाखरं आढळतात ती पावसाळ्यानंतर म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यात त्यांचं ज्यादा प्रमाण होतं व काही प्रजाती आहेत की त्या वर्षभर आढळतात आणि थंडीनंतर हे प्रमाण कमी होऊन पुन्हा पावसाळ्यानंतर यांचं प्रमाण असत जगभरात फुलपाखरांच्या प्रजाती आहेत त्यातल्या दीड हजार प्रजाती भारतात आढळतात तर पश्चिम घाटात तीनशे चौतीस प्रजातींची नोंद झाली आहे शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या फुलपाखरू उद्यानात अगदी कमी कालावधीत चाळीस प्रकारच्या फुलपाखरांची नोंद झाली आहे हे विद्यापीठ परिसरातील समृद्ध जैवविविधतेचं प्रतीक आहे येणाऱ्या काळात फुलपाखरांची संख्या आणखी वाढू शकते रंगीबेरंगी आकर्षक शक आणि नाजूक पंखांच्या फुलपाखरांची दुनिया निसर्गप्रेमींना खुणावती आहे त्यामुळं तुम्हीसुद्धा शिवाजी विद्यापीठातील फुलपाखरांच्या या दुनियेची सफर करू शकता